नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी मॅथ्स आपल्या या युट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या सेशनमध्ये आपण वेग वेळ आणि अंतर म्हणजेच रेल्वेचे जे प्रश्न आहेत एकही सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिकच्या सह्यानं शिकणार आहोत हा भाग दोन आहे याच्यापूर्वीचा भाग एक देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे पहा आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं जाणारी एक, वेगान एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला सहा सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं राहतं बघा एक सोपी टेक्निक सांगतोय की जेवढं आपल्याला ताशी वेग दिलेला आहे रेल्वेचा तर तो ताशी वेग अगोदर लिहा एकशे वीसचा ताशी वेग आहे मग इथं एकशे वीस लिहायचं आहे गुणुले त्यानंतर आपला वेळ किती सेकंदाचा आहे सहा सेकंदाचा सहा सेकंदाचा वेळ आणि याला गुणायचा आहे पाच छेद अठराने बरोबर काय केला आपण आपल्याला ताशीवेग एकशे वीसचा होता ताशीवेग दिला लिहिला गुनुले आपल्याला वेळ सहा सेकंदाचा होता सहा सेकंदाचा वेळ लिहिलाय आणि गुनुले पाच छेद अठराने आपण ह्याला गुणतोय मग आता बघा भागाकाराची क्रिया आपल्याला करायची आहे या सहा न अठराला भाग जातो मग सहा एक सहा साहित्रिक अठरा आता या तीन न एकशे वीस भाग जाईल तीन एक तीन तीन चोक बारा समोरचा जे कॅन्सल करून इथं चाळीस झाले आता चाळीस गुणुले पाच करायचे आपल्याला या पाच न जर मी शून्यला गुणलं तर पाच शून्य शून्य आणि पाच न जर चारला गुणलं तर पान चोक वीस उत्तर येतं दोनशे मीटर त्या रेल्वेची जी लांबी असणार आहे ती किती असणार आहे दोनशे मीटर एवढी असणार आहे ऑप्शन क्रमांक तुम्ही इथं बघू शकता की बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं कळलं मग इथपर्यंत ठीक आहे समोरचा प्रश्न घ्यायचा मग आता ओके पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता समोरचा प्रश्न ताशी सहासष्ट किलोमीटर वेगानं जाणारी एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असत्या एक माणसाला चोवीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सेमच प्रश्न आहे सेमच पॅटर्न आहे आणि ट्रिक पण आपल्याला सेमच इथं अप्लाय करायची आहे सगळ्यात अगोदर ताशी वेग आपल्याला दिलाय सहासष्टचा तर ताशी वेग सहासष्टचा लिहून घ्या गुनुले आपल्याला सांगितलं की चोवीस सेकंदाचा वेळ आहे तर इथं चोवीस सेकंद आणि गुनुले पाच छेदात अठरा या पद्धतीने लिहायचं आहे बरोबर आता बघा इथं भाग आपल्याला कसा द्यायचा आहे अठराला आणि या चोवीसला सहाने भाग जातो भागा साहिन त्रिक अठरा साहिन चौक चोवीस आता या तीन न सहासष्ट लाग जातो तीन एक तीन तीन दोने सहा परत तीन दोने सहा आता काय करायचंय हे बावीसला बावीस ठीक आहे गुणाकाराचं चिन्ह ॲज इट इज आणि चार गुणुले पाच जर केलं चार पंचवीस आता या दोघांचा करायचा आहे आपल्याला गुन्हागार बावीसचा गुणाकार वीस सोबत मग वीस वरचा झिरो कॅन्सल करा इथे लिहून टाका बावीस गुणुले दोन जर केलं तर बावीस दोन्ही चव्वेचाळीस तर आपलं उत्तर किती येतं चारशे चाळीस मीटर ठीक आहे तर त्या रेल्वेची लांबी जी असणार आहे किती असणार आहे चारशे चाळीस मीटर एवढी असणार आहे ऑप्शन क्रमांक पाहू शकता की तुम्ही इथं सी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेलं होतं मित्र हो अशाच प्रकारचे ट्रिकचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करा जेणेकरून नवीन क्लास सुरू झाल्या झाल्या तुम्हाला त्या क्लासचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही तो क्लास अटेंड करू शकाल ठीक आहे आता आपण प्रश्न बदलूया टाईप बदलूया ठीक आहे बघा सत्तावन्न किलोमीटर प्रति तास वेगानं जाणारी एकशे पन्नास मीटर लांबीची आगगाडी त्याच दिशेने तीन किलोमीटर प्रतितास वेगानं चालत जाणाऱ्या व्यक्तीला किती वेळामध्ये ओलांडेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे तर मग अशा वेळेस काय करायचं राहतं आपल्याला बघा लांबी कशाची दिली आहे आगगाडीची माणसाला तर लांबी नसते बरोबर आहे आगगाडीची लांबी सांगितलं आपल्याला की दीडशे मीटर आहे ते दीडशे मीटर इथं लिहून टाकायचे आणि छेदामध्ये काय करायचं त्यांचा ताशी वेग सत्तावन्न किमी रेल्वेचा वेग आहे आणि त्याच दिशेनं जाणाऱ्या व्यक्तीचा तीन किमीचा वेग आहे एक लक्षात ठेवा सपोज रेल्वे चालली आहे इकडे हे समजून घ्या ही चालली आहे आपली रेल्वे काय वेग आहे रेल्वेचा सत्तावन्नचा आणि आपल्याला म्हटलं की त्याच दिशेनं व्यक्ती पण चाललाय म्हणजे तिकडच कोण चाललाय आपला व्यक्ती पण चाललाय काय स्पीडनं चाललाय तो तीनच्या स्पीडनं तर आता एकूण स्पीड किती दोघाचा मिळून तर मित्रांनो लक्षात घ्या जर दोन्ही घटक एकाच दिशेने चालले असतील तर त्या दोन्ही ताशीवेगांची वजा बाकी करायची राहते मग सत्तावन्न मधून तीन गेले तर उरतील चोपन्न किमी प्रतितास हा आपला झाला इथं ताशीवेग ठीक आहे एकूण वेग किती झाला चोपन्न किलोमीटर प्रति तास म्हणून इथं ता चोपन्न आहे आणि गुनुले आपल्याला किती वेळात ओलांडेल म्हटलं होतं त्यामुळं अठरा छेद पाच लायचं ठीक आहे बरोबर आता बघा इथं भागाकाराची प्रोसेस आपल्याला करायची आहे अठराने चौपन्नला भाग जातो अठरा एक अठरा अठरा त्रिक चौपन्न तीन ने एकशे पन्नास ला भाग जाईल तीन एक तीन तीन पाच पंधरा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं पाच ने पन्नास पाच एक पाच पाच दहा पन्नास दहा गुणुल एक जर केलं तर आपलं उत्तर येते दहा सेकंद इथं किती वेळ लागणार आहे तर दहा सेकंदाचा वेळ लागणार आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर मिळतं ठीक आहे पुढचा प्रश्न चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं जाणारी दोनशे चाळीस मीटर लांबीची आगगाडी त्याच दिशेने चार किमी प्रति तास वेगानं चालत जाणाऱ्या व्यक्तीला किती वेळामध्ये ओलांडेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे हा पण सेमच प्रश्न आहे ओके हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पण सेमच आहे से। मग सॉल्व्ह कसा करायचा सगळ्यात अगोदर लांबी किती दिलेली रेल्वेची रेल्वेची लांबी दोनशे चाळीस मीटर आहे ना दोनशे चाळीस मीटर इथं छेदात आता बघा ताशी वेग इथं तास किती आहे रेल्वेचा चाळीस किमी प्रति तास ठीक आहे आणि व्यक्तीचा चार किमी प्रति तास कोणत्या दिशेला जात आहेत बघा उदाहरणार्थ रेल्वे चालली आहे इकडे काय वेगानं चालली आहे चाळीसच्या हे चाळीस वेग लिहून टाकला आणि त्याच दिशेनं म्हणजे इकडंच हा आपला व्यक्ती पण चाललाय कितीच्या वेगानं चारच्या वेगानं जर दोन्ही घटक एकाच दिशेनं चालले असतील तर ताशी वेगांची वजा बाकी होते मग चाळीस मधून चार जर गेले तर एकूण ताशी वेगाला छत्तीस किमीचा म्हणून इथं आपल्याला छत्तीस किमी लिहावं हो लागेल आणि गुणाकारामध्ये अठरा छेद पाच लिहावे लागतील बरोबर आता भागाकाराची प्रोसेस इथं आपल्याला करायची आहे अठरा ने छत्तीस लागायचा आहे अठरा एक अठरा अठरा दोने छत्तीस दोन ने दोनशे चाळीसला भाग जातो बे एक बे परत बे एक बे बे दोन्ही चार समोरचा झिरो कॅन्सल करून इथं एकशे वीस झाले ने एकशे वीस लागा पाच एक ला पाच पाँच, पाच दोने दहा उरले दोन वीस झाले आणि पानं चौक वीस चोवीस गुणुले एक जर केलं तर आपलं उत्तर येतं इथं चोवीस सेकंद ठीक आहे चोवीस सेकंद आपल्या प्रश्नाचं से उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक पाहू शकता बी मध्ये आपलं उत्तर इथं दिलेलं होतं अशा काही कन्सेप्ट असतात अशा काही ट्रिक्स असतात क्लुप्त्या असतात ज्या जर आपण यूज केल्या तर प्रश्नांची जी उत्तर आहेत चांगल्यापैकी आपण कमी वेळेमध्ये काढू शकतो पुढचा प्रश्न पंच्याहत्तर किलोमीटर प्रतितास वेगानं जाणारी चारशे मीटर लांबीची आगगाडी विरुद्ध दिशेने पाच किमी प्रति तास वेगानं चालत येणाऱ्या व्यक्तीला किती वेळात ओलांडेल आता इथं बघा रेल्वेची लांबी दिली आहे आपल्याला चारशे मीटर तर ती लांबी इथं लिहून घ्या आता छेदामध्ये ताशी वेग लिहायचा राहतो रेल्वेचा ताशी वेग किती आहे पंच्याहत्तरचा उदाहरणार्थ रेल्वे चालली आहे इकडे कितीच्या वेगानं पंच्याहत्तरच्या आणि व्यक्ती येतोय विरुद्ध दिशेनं म्हणजे व्यक्ती तिकडून इकडे येतोय हे बघा हे व्यक्ती ठीक आहे काय वेगाने येतोय तो ये पाच किमीच्या वेगाने येतोय बरोबर आता जर दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध येत असतील तर दोघांच्या ताशी वेगाची आपण बेरीज करतो पंचाहत्तर अधिक पाच जर केलं तर टोटल ताशी वेग ऐंशीचा आहे ठीक आहे म्हणून ऐंशी किमी इथं लिहून टाका आणि गुणुले अठरा छेद पाच बरोबर आता भागाकाराची तुम्ही इथं क्रिया करू शकता सगळ्यात अगोदर ऐंशी वरचा झिरो कमी चारशे वरचा झिरो कमी आठ ने चाळीसला भागा आठ एका आठ अठा पंचेचाळीस या पाच रे हे पाच कॅन्सल हे पाच कटले हे पाच कटले राहिला अठरा तर आपलं उत्तर येणार आहे अठरा सेकंद किती सेकंदात ओलांडेल तर अठरा सेकंदामध्ये ओलांडेल ऑप्शन क्रमांक तुम्ही बघू शकताय ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं होतं ठीक आहे हम्म हे पुढचा प्रश्न सेम असाच जर एकाच दिशेने दोन्ही व्यक्ती चालले असतील रेल्वे आणि व्यक्ती तर ताशी वेगाची वजा बाकी आणि दोन्ही जर एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं असतील तर ताशी वेगांची बेरीज ही कन्सेप्ट लक्षात ठेवा तीस किमी प्रतितास, प्रतितास वेगाने जाणारी चारशे पन्नास मीटर लांबीची आगगाडी विरुद्ध दिशेने सहा किमी प्रति तास वेगाने चालत येणाऱ्या व्यक्तीला किती वेळात तो लांडेल आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायचंय त्यांचा त्याची दिलेली लांबी आगगाडीची लांबी चारशे पन्नास मीटर आहे चारशे पन्नास मीटर इथं आता छेदामध्ये बघा रेल्वेचा ताशी वेग तीसचा आहे आणि व्यक्तीचा सहाचा एकमेकाच्या कोणत्या दिशेने चालले विरुद्ध मग विरुद्ध दिशेने जर असतील तर दोन्ही ताशी वेगांची आपण बेरीज करतो मग तीसन सहा बरोबर छत्तीस इथं लिहून टाकायचे आणि गुणुले अठरा छेद पाच बरोबर आता इथं करायची तुम्हाला भागा करायची क्रिया ठीक आहे अठराने छत्तीस भागा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस पाच ने चारशे पन्नास भागा पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस समोरचा झिरो कॅन्सल करून इथं नव्वद झाले या दोन नव्वद भागा बे एक बे परत बे चोक आठ उरलयक दहा झाले दोन दहा भागा बे पंचे दहा उत्तर किती येतं पंचेचाळीस सेकंद ठीक आहे पंचेचाळीस सेकंदाचं आपलं उत्तर यायला पाहिजे हा ऑप्शन मध्ये नव्हतं इथं ऑप्शन थोडं चुकीचे येतं ऑप्शन क्रमांक ला आपण इथं पंचेचाळीस सेकंद टाकून देऊयात ओके पुढचा प्रश्न आता एकशे सव्वीस किलोमीटर प्रतितास वेगानं जाणारी दोनशे साठ मीटर लांबीची आगगाडी त्याच दिशेनं अठरा किलोमीटर प्रतितास वेगानं धावणाऱ्या शंभर मीटर लांबीच्या आगगाडीला किती वेळामध्ये ओलांडेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता इथं प्रश्न थोडासा चेंज आहे ठीक आहे प्रश्न थोडासा आपल्याला इथं चेंज विचारलेला आहे कसं विचारलेला चेंज की आगगाडीची लांबी दोनशे साठ मीटर आणि नंतर काय म्हटलं दुसऱ्या मालगाडीची जी लांबी आहे ती शंभर मीटर आहे तर दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल असं म्हणतात एक लक्षात ठेवा जर प्रश्नामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या लांबी दिली असतील तर दोन्ही लांबीची बेरीज करावी लागते ठीक आहे जसं की पहिल्या रेल्वेची लांबी आहे दोनशे साठ मीटर आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे शंभर मीटर तर अगोदर या दोन्ही रेल्वेच्या लांबींची तो आपल्याला बेरीज करावी लागते दोनशे साठ आणि शंभर बरोबर तीनशे साठ मीटर त्यानंतर छेदामध्ये आता बघा पहिल्या रेल्वेचा ताशी वेग आहे एकशे सव्वीसचा दुसऱ्या रेल्वेचा ताशी वेग आहे अठराचा आणि कोणत्या दिशेने जात आहे त्याच दिशेनं त्याच दिशेनं म्हणजे एकाच दिशेनं जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेनं चालल्या असतील तर ताशी वेगांची आपल्याला वजाबाकी करावी लागते मग पहिल्या रेल्वेचा वेग आहे एकशे सव्वीसचा दुसऱ्या रेल्वेचा वेग आहे अठराचा या दोघांची वजाबाकी जर केली तर एकशे आठ किमी उत्तर येतं म्हणून एकशे आठ इथं लिहायचं त्यानंतर गुणाकारामध्ये अठरा छेद पाच बरोबर आता इथं भागाकाराची क्रिया बरोबर करा अठरा ने एकशे आठ भाग जातो अठरा एक अठरा अठरा सख अष्ट म्हणजे एकशे आठ सहा ने तीनशे साठ ला भाग जातो सहा एक सहा 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 छत्तीस समोरचा झिरो कॅन्सल करून इथं साठ झाले पाच ने साठ लागा पाच एक पाच पाच बारा साठ बारा गुणलेयक बरोबर आपलं उत्तर येणार आहे बारा सेकंद किती येणार आहे बारा सेकंद ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर दिलेलं आहे कळलं का ठीक आहे कळलं सगळ्यांना ओके आता थोडासा प्रश्न चेंज करूयात आपण की घ्याव अजून एक असा ठीक आहे घेऊयात बघा ऐंशी किमी प्रतितास वेगानं जाणारी एकशे वीस मीटर लांबीची आगगाडी त्याच दिशेने आठ किमी प्रति तास वेगानं जाणाऱ्या एकशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीला किती वेळामध्ये ओलांडेल सेम प्रश्न आहे दोन्ही गाड्याची लांबी दिलेली आहे तर त्यांच्या अगोदर बेरीज करावी लागेल ठीक आहे मग बघा पहिल्या गाडीची लांबी किती आहे एकशे वीस मीटर दुसऱ्या गाडीची लांबी एकशे ऐंशी मीटर जर दोघांची आपण बेरीज केली एकशे ऐंशी आणि एकशे वीस ची एक आन्शी 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 एक तर टोटल अंतर झालं तीनशे मीटर आणि छेदामध्ये आता काय करायचंय पहिल्या गाडीचा वेग ऐंशीचा दुसऱ्या गाडीचा वेग बहात्तरचा कोणत्या दिशेनं जात आहे त्याच दिशेनं म्हणजे एकाच दिशेनं एकाच दिशेने दोन्ही गाड्या जर चालल्या असतील तर ताशी वेगांची वजा बाकी मग ऐंशी मधून आठ जर गेले तर बहात्तर राहतात म्हणून बहात्तर इथं आणि गुणुले अठरा छेद पाच खाली बरोबर आता इथं भागाकारायची क्रिया करायची आहे ठीक आहे अठराने बहात्तर ला भाग जातो अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर आता या चार न तीनशे भाग जातो चार एक चार चार सात अठ्ठावीस उरले दोन वीस झाले चार न वीस भागा चार पंचवीस आता या पाच न पंचाहतर भाग जातो पाच एक पाच परत पाच एक पाच उरले दोन पंचवीस झाले परत पाच ने पंचवीस लागा ला पाच पाच पंचवीस पंधरा गुणुले एक जर केलं तर आपलं उत्तर यायला पाहिजे पंधरा सेकंद किती आलेलं आहे पंधरा सेकंद आपल्या प्रश्नाचं से उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये इथं तुम्ही बघू शकता कळलं सगळ्याला ठीक आहे बघा आता समोर समोरचा प्रश्न पंचेचाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची आगगाडी विरुद्ध दिशेने नऊ किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या पाचशे मीटर लांबीच्या एका मालगाडीला किती वेळात ओलांडेल आता दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत ठीक आहे मग दोन्ही रेल्वे जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर कसं करायचं समजून घ्या सगळ्यात अगोदर दोन्ही रेल्वेची लांबी माहीत आहे त्यांची बेरीज करा पहिली रेल्वे चारशे मीटरची दुसरी पाचशे मीटरची दोघांची बेरीज जर केली तर नऊशे मीटर इथं लिहून घ्या त्यानंतर छेदामध्ये आता दोन्ही गाड्यांचा जो वेग आहे तो वे किती आहे पहिल्या गाडीचा पंचेचाळीस दुसऱ्या गाडीचा नऊ किमी आणि कोणत्या दिशेनं म्हटलं विरुद्ध दिशेनं जर विरुद्ध दिशेनं चालल्या तर ताशी वेगांची बेरीज पहिल्या गाडीचा वेग पंचेचाळीस दुसऱ्या गाडीचा वेग नऊ दोघांची जर बेरीज केली आपण तर चोपन्न किमी वेग आला म्हणून इथं चोपन्न घ्यायचं आहे आणि गुणुले अठरा छेद पाच आहे बरोबर आता इथं भागाकाराची क्रिया करा या अठराने चोपन्नला भाग जातो अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न तीन ने नऊशेला भाग जाईल तीन एक तीन तीन त्रिक नऊ समोरचे दोन झिरो ठेवून इथं द्या आता या पाच ने तीनशेला भाग जाईल पाच एक पाच पाच सख तीस समोरचा झिरो कॅन्सल करून इथं साठ गुणुले एक जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं हो साठ सेकंद म्हणजे एक मिनिट लागेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक बघू शकता की डी मध्ये आपलं उत्तर होतं कळलं इथपर्यंत हम्म पुढचा प्रश्न आता ठीक आहे चोवीस नंबरचा प्रश्न पाहू चौसष्ट किलोमीटर प्रतितास वेगाने जाणारी तीनशे वीस मीटर लांबीची आगगाडी विरुद्ध दिशेनं एकशे सव्वीस किलोमीटर प्रति तास वेगानं येणाऱ्या चारशे तीस मीटर लांबीच्या मालगाडीला किती वेळामध्ये ओलांडेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे आता असा प्रश्न विचारलाय तर असा प्रश्न आपल्याला सोडवायचा कसा बघा सगळ्यात अगोदर दोन्ही रेल्वेची लांबी माहिती आहे आपल्याला पहिल्या रेल्वेची लांबी तीनशे वीस दुसऱ्या रेल्वेची लांबी चारशे तीस दोन्ही रेल्वेची लांबी जर दिली असेल दोघांची बेरीज करा मग तीनशे वीस आणि चारशे तीस टोटल सातशे पन्नास मीटर छेदामध्ये आता बघा ताशी वेग पहिला रेल्वेचा वेग चौसष्टचा आहे दुसरा रेल्वेचा वेग सव्वीसचा आहे आणि कोणत्या दिशेनं म्हटलं विरुद्ध दिशेनं विरुद्ध दिशेनं जर म्हटलं असेल तर दोन्ही ताशी वेगाची आपण बेरीज करतो मग चौसष्ट आणि सव्वीस या दोघांची बेरीज नव्वद इथे लिहून घ्यायची आहे आणि गुणुले अठरा छेद पाच करायचा आहे बरोबर आता बघा समोर भागाकाराची क्रिया अठराने नव्वदला भाग जातो अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद पाच ने सातशे पन्नास भाग जाईल मग पाच एक पाच पाच एक पाच उरले दोन पंचवीस झाले पाच न पंचवीस भागा पाच पाच पंचवीस समोरचा झिरो कॅन्सल करून इथं लिहा एकशे पन्नास आता या पाच ने एकशे पन्नास भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं उत्तर येतं तीस सेकंद ठीक आहे उत्तर किती आलेलं आहे तीस सेकंद ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर दिलेलं आहे कळलं का सगळ्याला सगळ्याला समजलं मग प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला एक सूचना की वर माझे जास्त क्लास नाही आहेत हा वेगवेगळ्या अंतरचा शेवटचा व्हिडिओ आहे यानंतर वेगवेगळ्या अंतर तुम्हाला युट्यूबवर मी शिकवणार नाही आहे पूर्ण वेगवेगळ्या अंतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिशन खाकी या बॅच मध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला माहिती सांगतो मी थोडक्यामध्ये बघा जर तुम्ही अजून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर गुगल प्ले स्टोअरला जा आणि वायज्य अकॅडमी असं नाव सर्च करा तुम्हाला आपला या पद्धतीने लोगो दिसतो आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण खूप मोठी अशी बॅच मिशन खाकी नावाची बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये मी स्वतः तुम्हाला अंक गणित हा विषय अगदी बेसिक पासून आणि टाईप वाइज सगळे गणित शिकवत आहे वेगवेगळ्या अंतरचा हा शेवटचा व्हिडिओ यानंतर वेगवेगळ्या युट्यूबवर नाही शिकवणार तर बाकीचा जो ऐंशी टक्के सिलेबस आहे तो, तो आपल्या मिशन खाकी या बॅच मध्ये असेल म्हणजे शंभर टक्के सिलेबस तुम्हाला इथं मिळणार आहे आज तुम्ही जशा ट्रिक्स बघितल्या याच्यापेक्षाही चांगल्या चांगल्या ट्रिक्स आपल्या मिशन खाकी या बॅच मध्ये तुम्हाला मिळतील आणि मित्रांनो फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी माझे क्लास मिशन खाकी या बॅच मध्ये करता येणार आहे माझे दररोज लाईव्ह क्लास असतात आणि लाईव्ह झालेले क्लास संपल्याच्या नंतर तुम्हाला ते क्लास रेकॉर्डेड स्वरूपात पूर्ण सिलेबस तिथे अव्हेलेबल राहील मध्ये या बॅच मध्ये तुम्ही कितीही वेळा पाहू शकता या बॅच मधले व्हिडिओज आय होप की सगळ्यांना सूचना समजली आहे याचबरोबर हा तर स्पेशल अंक गणिताचा कोर्स आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बुद्धिमत्तेसाठी देखील आपण आपला एक दुसरा कोर्स लॉन्च केलाय ज्या कोर्सचं नाव आहे सुपरफास्ट बॅच या बॅच मध्ये मी स्वतः तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय अगदी बेसिक पासून आणि अवघड पातळीपर्यंत ट्रिक्स आणि क्लुप्त्याच्या साहाय्याने शिकवतो आहे आजपासून त्याचे सेशन्स सुरू होतील या बॅच मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी यामध्ये पण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वर्षभरासाठी ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो अंक गणिताचा कोर्स आणि बुद्धिमत्तेचा कोर्स हे दोन कोर्स जर तुम्ही घेतले तर तुमचं गणित बऱ्यापैकी चांगलं होऊन जाईल तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी सगळ्यात अगोदर आपलं मिशन खाकी आपलं जे गुगल प्ले स्टोरवर जाऊन वायजी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा या पद्धतीचा लोगो दिसेल आणि या बॅच मध्ये दोन्ही बॅच मध्ये तुम्ही एनरॉल करा आणि स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे वेगानं करा ठीक आहे समोरचा प्रश्न बघा समोरचा प्रश्न काय म्हणतोय शहाण्णव किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी दोनशे चाळीस मीटर लांबीची रेल्वे त्याच दिशेने तीस किमी प्रति तास वेगानं धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला चोवीस सेकंदात ओलांडत असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे मग हा प्रश्न कसा सोडवता येईल ठीक आहे हा जो प्रश्न आहे कशा पद्धतीनं आपल्याला सोडवता येणार आहे एक तर एक लक्षात ठेवा मित्रांनो जर प्रश्नामध्ये दोन रेल्वे असतील आणि दोन पैकी एकाच रेल्वेची लांबी दिली असेल दुसऱ्या रेल्वेची लांबी विचारली असेल तर अशा वेळेस तुम्हाला लांबी लिहिता येणार नाही ठीक आहे मग अशा वेळेस तुम्हाला काय आहे सगळ्यात अगोदर काय सांगितलेलं आहे की ताशी वेग बघा पहिला रेल्वेचा वेग शहाण्णवचा दुसऱ्या रेल्वेचा वेग तीसचा आणि कोणत्या दिशेने जात आहे त्याच दिशेने म्हणजे एकाच दिशेने दोन्ही रेल्वे जर एकाच दिशेने चालल्या असतील ला, तर ताशी वेगांची वजा बाकी होते मग शहाण्णव मधून जर तीस गेले तर सहासष्ट किलोमीटर वेग राहिला गुनुले आता आपली वेळ किती आहे चोवीस सेकंदात ओलांटे चोवीस सेकंद इथं आणि गुणुले याला गुणायचंय पाच छेद अठरा करायची आहे आपल्याला भागा करायची क्रिया अठराला आणि चोवीसला सहाने भाग जातो मग साही त्रिक अठरा साहिन चोक चोवीस या तीनने सहासष्टला भागा तीन एक तीन तीन दोने सहा परत तीन दोने सहा आता बघा बावीस गुणुले चार करायचंय बावीस चोक अठ्ठ्याऐंशी आणि समोर गुणुले पाच ला गुणुले पाच बरोबर आता गुणाकार पाच ने जर आठला गुणलं पाच आठ चाळीस शून्य हातचे चार इथं परत पाच आठ चाळीस चाळीस चार चौवेचाळीस आता चारशे चाळीस मीटर हे काय आलं हे आलं आपलं एकूण अंतर ठीक आहे एकूण अंतर म्हणजे काय रे या एकूण अंतरामध्ये दोन्ही रेल्वेची लांबी आहे ठीक आहे मग एकूण अंतरातून जर आपण पहिल्या रेल्वेची लांबी काढली तर दुसऱ्या रेल्वेची लांबी आपल्याला मिळते मग एकूण अंतर चारशे चाळीस मीटर आणि पहिल्या रेल्वेची लांबी दोनशे चाळीस आहे यामधून दोनशे चाळीस मायनस पहा मग शून्यामधून मधून शून्य गेला शून्य चार मधून चार गेला शून्य चार मधून दोन गेले दोन तर उत्तर किती येतं दोनशे मीटर हे काय झालं दुसऱ्या रेल्वेची लांबी दुसऱ्या रेल्वेची लांबी ठीक आहे ही झाली आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी ओके बघा ऑप्शन क्रमांक पाहू शकता तुम्ही इथं बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं का सगळ्याला कसं सोडवलं ते कळलं प्रत्येकाला ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात आपण चौऱ्याण्णव किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी एकशे सत्तर मीटर लांबीची रेल्वे त्याच दिशेनं चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला वीस सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या रेल्वेची लांबी किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सगळ्यात अगोदर काय करायचंय इथं आपल्याला सांगितलं की एका रेल्वेची लांबी माहीत आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी माहीत नाही विचारलेली आहे तर अशा वेळेस लांबी लिहू नका ताशी वेग बघा पहिला रेल्वेचा वेग शहाण्णवचा चौऱ्याण्णवचा दुसऱ्याचा चाळीसचा चा, आणि कोणत्या दिशेनं जात आहे त्याच दिशेनं म्हणजे एकाच दिशेनं जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चालल्या असतील तर ताशी वेगाची वजा बाकी केली जाते ठीक आहे मग चौऱ्याण्णव मधून जर चाळीस गेले तर चोपन्न किमी उरलं आपलं गुणुले आता वेळ किती सेकंदाची वेळ आहे वीस सेकंदाची वेळ आहे इथं वीस सेकंद आणि गुणुले पाच छेदात अठरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आता आपल्याला इथं भागाकाराची प्रोसेस करायची आहे पहा अठरा आणि चौपन्नला भाग जातो अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न आता वीस गुणुले तीन वीस त्रिक साठ आणि साठ गुणुले पाच म्हणजे टोटल किती तीनशे मीटर ठीक आहे आता हे जे तीनशे मीटर अंतर आलं हे तीनशे मीटर काय रे तर हे आहे एकूण अंतर काय आलेलं आहे एकूण अंतर आलेलं आहे ओके मग आता हे एकूण अंतर आलं तर एकूण अंतरातून म्हणजे एकूण अंतर म्हणजे काय यामध्ये दोन्ही रेल्वेची लांबी आहे मग एकूण अंतरातून जर पहिल्या रेल्वेची लांबी मायनस केली तर दुसऱ्या रेल्वेची लांबी मिळते मग या तीनशे मीटरमधून एकशे सत्तर मीटर मायनस ठीक आहे बघा आता शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून सात तर जात नाही तीन मधला उसना घ्या दहातून सात गेले राहिले तीन इतर आले दोन दोन मधून एक गेला एकशे तीस मीटर दुसऱ्या रेल्वेची लांबी आपण इथे लिहू शकतो दुसरी रेल्वे समजलं का कसं उत्तर आलं ते ठीक आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर दिलेलं होतं इथपर्यंतचे प्रश्न समजले सगळ्याला ओके व्हेरी गुड मित्रांनो हा वेगवेगळ्या अंतरचा शेवटचा व्हिडिओ होता यानंतर वेगवेगळं अंतर तुम्हाला युट्यूबवर शिकायला मिळणार नाही जर तुम्हाला समोरच्या अवघड लेवलचे प्रश्न जर शिकायचे असतील तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन आपलं वायज्य अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा या पद्धतीने आपला लोगो दिसेल तुम्हाला आणि आपल्या मिशन खाकी मिशन या बॅचमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वर्षभरासाठी ऍडमिशन घेऊन टाका आणि सगळे अंक गणिताचे टॉपिक स्वतः माझ्याकडून लाईव्ह क्लासेसमध्ये शिका या सेशनमध्ये एवढंच ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय त्यांनी पटकन ऍडमिशन घेऊन टाका आणि ट्रिकी पद्धतीनं वर्षभर माझ्याकडून शिका या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच